आपल्या सोबत आहेत प्रख्यात इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे सर. आज उरीकांचन येथील उरीकांचन फेस्टिवलसाठी ते इथे आलेले आहेत. तर सर, फेस्टिवलबद्दल आपण काय सांगाल? उरुळीकांचन फेस्टिवल म्हणजे उरुळीकांचनच्या वैभवात भर टाकणारी बाब आहे. या उरुळीकांचनला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या भूमीला शिवाजीराजे संभाजीराजेंचे पाय लागलेले आहेत. महात्मा फुले या गावात येऊन गेले आहेत. गांधीजींचं वास्तव्य गावामध्ये होतं. मणिबाई देसाई यांनी या गावामध्ये कायापलट करण्यासाठी सगळं आयुष्य समर्पित केलं. हे गाव हे प्रागतिक विचाराचं गाव आहे आणि या गावामध्ये शैक्षणिक निसर्गोपचार केंद्र खूप चांगलं आहे. या गावामध्ये विविध राजकीय पक्ष असले तरी गावाच्या विकासासाठी हे गाव अत्यंत एकत्र येऊन काम करतं आणि अशा गावामध्ये गेली 20 वर्षापासून उरुळी कांचन फेस्टिवल साजरा होतो आणि याचं श्रेय राजाराम कांचन यांनी त्यांच्या सहकार्याने दिलं पाहिजे. त्यांची संस्था सातत्यानं गेली 20 वर्षापासून हा फेस्टिवल भरवते आणि या फेस्टिवलच्या माध्यमामुळं या गावातील लोकांना वेगळे विचारवंत, अनेक अभ्यासक, वेगळे वक्ते या ठिकाणी ऐकण्याची संधी मिळते आणि तितकंच या गावातील मुलामुलींना आपले कला सादर करण्याची संधी मिळते. त्यांच्या सुप्तगुणाला वाव मिळतो आणि त्यातूनच नवीन कलाकार तयार होतील, अभिनेते तयार होतील, गायक तयार होतील. तर आपल्या गावातील मुलामुलींच्या सुप्तगुणाला वाव देणारा फेस्टिवल आहे. फेस्टिवल वाढला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे. 20वा वर्धापनदिन आहे. 25वा व्हावा, 50वा व्हावा, 100वा व्हावा आपण नसलो तरी उरुळी कांचन फेस्टिवल हा कायम सुरू राहावा. इतर गावांनी सुद्धा आदर्श घ्यावा इतका दर्जेदार उत्तम असा फेस्टिवल आहे. आज मी स्वतः या ठिकाणी हजेरी लावली. मुलांनी अप्रतिम गायन सादर केलं, अप्रतिम नृत्य सादर केलं, अप्रतिम अभिनय सादर केला. चित्रपटामध्ये भूमिका करावी इतके चांगले गुणी आणि दर्जेदार कलाकार या गावामध्ये आहेत. या गावातील जे विद्यार्थ्यांनी इथं जो अभिनय सादर केला तो अप्रतिम, अगदी म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा आणि खिळवून ठेवणारा असं कौशल्य या ठिकाणी अभिनयाचं त्यांनी सादर केलं. विशेषतः त्यांची तयारी करून घेणाऱ्या पालकांचं, शिक्षकांचं सुद्धा, शाळेंचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो, गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. पुण्या मुंबईमध्ये, दिल्ली कलकत्त्यामध्ये, बेंगलोरमध्येच गुणवान कलाकार असतात असं नव्हे. गुणवान लोक खेड्यापाड्यामध्ये सुद्धा असतात, फक्त त्यांना संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांना संधी उरुळी कांचन फेस्टिवलने दिली, मुलांनी त्या संधीचं सोनं करावं, कायम सातत्यानं काम करत राहावं. संकट आली तर हतबल होऊ नये, निराश होऊ नये, संकटाला संधी समजून विद्यार्थ्यांनी सातत्यानं आपल्या कलागुणांचा विकास करावा.